मराठी बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासूनच 15 स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय आणि ही स्पर्धक ठरली आरती सोळंकी. खरं तर आरतीनं एका शोमध्ये सगळ्यांचीच मनं जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. या कार्यक्रमात तिचं वागणं थोडं खटकत असलं तरीही ती कार्यक्रमात रंगत आणेल असं वाटत असतानाच ती बाहेर पडली. आणि बाहेर पडल्यानंतर तिच्या मनात नक्की काय भावना होत्या ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी. इथं दिसतं तसंच असतं असं म्हणत बिग बॉस मराठीचा पहिला सीझन मोठा गाजावाजा करत सुरुवात झाली आणि पहिल्याच आठवड्यात एक स्पर्धक या स्पर्धेतनं बाद झाला आणि तो आपल्या बरोबर आहे, तो आहे आरती सोळंकी. आरती, खरं तर आम्हाला तू ज्या पद्धतीने सुरुवात केली होती तसं आम्हाला वाटलं होतं की खूप मोठी इनिंग तू खेळशील या शोमध्ये, पण तसं घडलं नाही प्रत्यक्षात. पहिल्याच आठवड्यात तुला बाहेर जायची जावं लागलं. काय वाटतं तुला, एकंदर कुठे चुकलं असं वाटतं? मी काही स्ट्रॅटेजी केली नाही हे माझं चुकलं असं मला वाटतं. कारण कसं आहे ना, मी स्वतः बिग बॉस हे केलं, म्हणजे पाहिलंच सीझन हिंदी बिग बॉसचे आणि आपलं मराठीतलं बिग बॉस पाहिलं. तर ना कसं असतं माहिती आहे ना, बघताना जेव्हा मी हिंदी बिग बॉस बघत होते ना, तेव्हा मला असं वाटायचं की काय काय लोकांना हे मुद्दा म्हणून करतायत का, किंवा हे ठरवून करतायत का. तर आपला बिग बॉस मराठी आहे पहिला सीझन आणि कसं असतं माहिती आहे का, की प्रेक्षकांना फक्त आम्ही कॅरेक्टर्स करतो तेवढंच लक्षात असतो, त्यांना ना आम्ही वैयक्तिक कसे आहोत ना हे माहीत नाही आहे. सो मी हे ठरवून आले होते की मी गिरगावात चाळीत राहणारी मुलगी आहे, गिरगावातली मुलगी आणि चाळीत राहणारी मुलगी, अजूनही मी चाळीत राहते. सो मी जशी आहे ना तशीच वागणार, स्ट्रेट फॉरवर्ड, जे आहे ते आहे. बरं, मी ठरवून पण जाऊ शकत होते, एक स्ट्रॅटेजी मी तयार पण करून जाऊ शकते की मी एक खूप छान मुलगी आहे, मी गोंडस आहे, जे माझ्या कामावरून वाटतं की ही डान्स चांगली करते, तर मी दिवसभर नाचत असते किंवा काहीतरी स्टेप करत असते किंवा सगळ्यांशीच चांगलं बोलत राहिले असते, तर ते काही मला जमत नाही. आणि मला मी ठरवून गेलो होते की मी प्रेक्षकांना आरती सोळंकी कशी आहे ना हे मला लोकांना दाखवायचं होतं, पण ते मला वेळ नाही मिळाला आणि ती स्ट्रॅटेजी माझी चुकली असं मला जरी वाटलं तरी अजून एक गोष्ट आहे की घरात जे घरात आहेत बिग बॉसच्या घरात ते जे स्पर्धक आहेत तेही माझ्याबद्दल चुकीचं बोलणार नाही. एक स्मिता गोंडकर सोडली तर, किंवा जे ठरवून आले आहेत ना गेम खेळत आहेत ते माझ्याबद्दल चुकीचं बोलतील की अरे अनिल थत्ते चुकीचं बोलले होते, पण त्यांनी नंतरही मान्य केलं की ते त्यांनी त्यांची ती चुकी होती. ज्यावेळेस त्यांना कळलं की मी कशी आहे तर त्यांनाही असं वाटलं की, आणि ते बोलले पण मला मांजरेकरांसमोर माझ्या सरांसमोर की मी तिला वोट केलं, पण जर हेच वोटिंग 3 दिवसानंतर असतं तर मी तिला वोट केलं नसतं. कारण आरती सोळंकी तेव्हा तोपर्यंत मला कळली नव्हती आणि नंतर मला कळली तर मला पश्चाताप होतो त्या गोष्टीचा की मी तिला वोट केलं, नॉमिनेट केलं. सो असं आहे की चुकण्यापेक्षा ना मी चुकले काय माहिती असं मला वाटतं की स्पष्ट राहणं हे योग्यच केलं मी, जे मी जे आहे तसं वागणं, पण कुठेतरी मी पण गेम खेळायला पाहिजे होता असं मला वाटतं.